नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी शाहीन शेख नागेश कळसगे ऑर्किड स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते। काय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अभ्यास तर तुम्ही करतच आहात मला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून शाबास, ठीक आहे। आणि अशाच प्रकारे अभ्यास करायचं पण आहे बरं का पुढे जाऊन। आणि मी जे सांगत आहे ना तुम्हाला, त्या सर्वांचं तुम्ही वाचन करायचं आहे। आणि मला सांगा, मी तुम्हाला बारा खडी शिकवलेलं होतं, आठवते का? बारा खडी, का क का की की कू कू के कै को कऊ कम कहा, या सर्व बारा खडींचं म्हणजे क ते त्र पर्यंतच्या बारा खडीचं तुम्ही वाचन करत आहात ना। सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की पूर्ण बारा खडीचं दररोज वाचन करायचं आहे। काय करायचं आहे? दररोज पूर्ण बारा खडीचं वाचन करायचं आहे। बारा खडी विसरायचं नाही, स्वर व्यंजन याचे सुद्धा वाचन करायचे आहे। मग तुम्ही सगळ्यांनी जे विद्यार्थी करत आहेत त्यांना माझ्याकडून शाबासकी तर आहेतच, पण आजपासून सगळ्यांनी काय करायचं आहे, व्यवस्थित असे बारा खडीचे काय करायचे आहे, वाचन करायचं आहे, कृतीयुक्त वाचन करायचे आहे। बघा, जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला बारा खडीचं वाचन करता येईल, लेखन करता येईल, तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला काय येईल, मराठी बोलता आणि लिहिता येईल। मग तुम्हाला पण माझ्यासारखं मराठी बोलता यायला पाहिजे की नाही, लिहिता यायला पाहिजे। मग त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, मराठी शब्दांचे वाक्यांचे वाचन करावं लागेल, हो ना? मग करत आहात ना, छान। आता पुढं बघूया, आता आपण चला, आता आपण काय करायचं आहे तर आज आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामधील पुढील भाग बघायचा आहे, पुढील पाठ बघायचा आहे। त्यापूर्वी मला सांगा, आत्तापर्यंत आपण कोणत्या पाठापर्यंत आलेलो आहोत, म्हणजे कोणता पाठ यापूर्वी आपण बघितलेला आहे? बरं, काय बघितलं होतं बरं आपण? आपल्या पक्ष्यांचे जग बघितलेले होते, हो की नाही? पक्ष्यांचे जग बघितले होते, त्यामध्ये आपण ते पक्ष्यांचा आवाज कसा आहे हे आपण ऐकलेलं होतं, किंवा ते आपण तुम्ही आणि मी आपण दोघांनी त्यांचा आवाज काढलेला होता, हो ना? कोणकोणते पक्षी आहे, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे आपण बघितलेलं होतं। त्याचप्रमाणे आपण आपल्या या पाठामध्ये आता काय बघणार आहोत तर प्राण्यांची ओळख। ज्याप्रमाणे आपण पक्ष्यांची ओळख घेतली होती, पक्ष्यांचे जग बघितलेले होते, त्याचप्रमाणे आपण आपल्या या पाठामध्ये काय कोणते प्राण्यांची ओळख घेणार आहोत। मग सगळ्यांनी काय करायचं आहे, आपल्याजवळ आपले पाठ्यपुस्तक ठेवायचे आहे। आणि त्या पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक 19, कोणता पाठ क्रमांक 19, ओळख प्राण्यांची, हा पाठ काढा। बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामधील हे पान सगळ्यांनी काढायचं आहे। काय आहे आपल्या पाठाचे नाव? ओळख प्राण्यांची। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सगळ्यांनी हे पान काढलेले आहेत, सगळ्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये या पाठाचे पान आहे ना, सगळ्यांनी पान काढायचे आहे। चला सुरुवात करू। आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये विविध प्राण्यांची चित्रे आहेत, हा? मग तुम्ही काय करायचं आहे, ते प्राणी कोणते आहेत हे ओळखायचं आहे, हा? आता तुमच्या पाठ्यपुस्तकातील मी 3-3 संच करून इथे चित्र तुम्हाला दाखवत आहे। मग ते एक एक चित्रामध्ये कोणते प्राणी आहेत, तो प्राणी पाळीव आहे का जंगली आहे हे तुम्ही मला सांगायचे आहे, किंवा कोणते प्राणी पाण्यात राहतात, कोणते प्राणी जमिनीवर राहतात हे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, मला सांगायचे आहे। मग आहात तयार तुम्ही? छान। मग सांगा मला, चित्र क्रमांक 1 मध्ये, म्हणजे या चित्रामध्ये कोणता प्राणी आहे बरं? तुम्ही सगळ्यांनी हा प्राणी बघितलेला आहे का? कोणता प्राणी आहे? गाय। बरोबर, कोणता प्राणी आहे? गाय। मग गाय हा प्राणी पाळीव आहे का जंगली आहे, सांगा जरा मला। पाळीव म्हणजे काय? तर आपण ज्या प्राण्यांना पाळतो, आपल्या सोबत जे प्राणी राहतात
त्यांचं आपण पालन पोषण करतो त्याला पाळीव म्हणतात. आणि जंगली तर तुम्हाला कळलंच असेल की जंगलामध्ये राहणारे प्राणी, आणि पाण्यात म्हणजे पाण्यात राहणारे आणि जमिनीवर राहणारे वेगळे प्राणी. मग हा कोणता प्राणी आहे? गाय आहे, हो की नाही. मग गाय हा पाळीव प्राणी आहे ना. म्हणजे काही जण गाय ला पाळतात की नाही? बरोबर. पुढचा प्राणी, पुढचा कोणता प्राणी आहे? मासा. कोणता प्राणी आहे? मासा. मग मासा कुठे असतो बरं? पाण्यात. तुम्ही पाहिलेला आहे का मासा? हो ना, पाहिलेला आहे ना. छान. छोटे छोटे असे मासे असतात किंवा मोठे मोठे समुद्रामध्ये मोठे मोठे असतात. पण तुम्ही माझ्या मते आपल्या त्या फिश टँकमध्ये बघितलं असेल किंवा नदी नाल्यामध्ये बघितलं असेल, तलावामध्ये बघितलं असेल, छोटे छोटे मासे असतील तिथे, हो की नाही. मग मासे कुठे राहतात? पाण्यात राहतात. हा कोणता प्राणी आहे? वाघ. कोणता प्राणी आहे? वाघ. वाघ कुठं असतो? जंगलात राहतो. कुठं राहतो? जंगलात. आपल्या सोबत राहतो का वाघ? नाही ना. कुठं राहतो मग? जंगलात. समजलं? पहिलं चित्र आहे गाय, मग मासा, वाघ. पुढचं, म्हैस. कोणता प्राणी आहे? म्हैस. मग म्हैस पाळीव आहे का? हो, काही जण म्हैस पाळतात सुद्धा, हो ना. मग म्हैस हे पाळीव प्राण्यामध्ये येत. हा, हे आहे कासव. कोणता प्राणी आहे? कासव. कासव कुठे राहतो? जमिनीवर सुद्धा आणि पाण्यात सुद्धा असतो, हो की नाही. कासव जमिनीवर सुद्धा असतो आणि पाण्यावर सुद्धा असतो. पुढचा आहे ससा. कोणता प्राणी आहे? ससा. कोणता प्राणी आहे हा? चित्रातला पहिला घोडा. कोणता आहे? घोडा. बेडूक. हे कोणते आहे? बेडूक. बेडूक कुठे असते? पाण्यात सुद्धा आणि जमिनीवर सुद्धा. आणि घोडा हा पाळीव प्राणी आहे ना. काही जण घोड्याला पाळतात सुद्धा. काही जणांनी घोड्यावरती बसले सुद्धा असतील, हो की नाही. घोड्यावरती तुम्ही सैर केली असेल, फिरला असाल इकडं तिकडं, म्हणजे ते थोडंफार असतं ना असं घोड्यामध्ये इकडं तिकडं फिरवतात, पार्कला वगैरे असतात बघा आपल्या. हां, मग घोडा हा पाळीव प्राणी सुद्धा, पाळीव प्राण्यांमध्ये सुद्धा येतो. मग आहे बेडू. आणि हे काय आहे? सिंह. जंगलचा राजा सिंह. उंट. कोणता आहे? उंट. उंट सुद्धा पाळीव प्राण्यामध्ये येतो. उंटाला सुद्धा काही जण पाळतात. आणि जास्त करून वाळवंटी प्रदेशामध्ये उंट दिसतात तुम्हाला, म्हणजे राजस्थान त्या साईडला तुम्हाला उंट बघायला मिळते. तिथं उंट गाडी सुद्धा असते, म्हणजे जसं आपल्याकडे बैलगाडी आहे, घोडागाडी आहे, त्याच्याचप्रमाणे राजस्थान किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये उंट गाडी सुद्धा असते. पुढं मगर. कोणता प्राणी आहे? मगर. मगर हा जमिनीवर सुद्धा असतो आणि पाण्यात सुद्धा, पण जास्त करून कुठं असतो? तो पाण्यात राहतो, हो की नाही. जास्त करून उंट हा पाण्यात असतो. आणि पुढचा आहे हत्ती. कोणता आहे? हत्ती. हत्ती जंगलात सुद्धा असतो.
आणि पूर्वी हत्तीला म्हणजे पाळत सुद्धा होते, तो पाळीव प्राण्यांमध्ये पण असायचा हत्ती, पण आता जास्त लोक हत्ती हे पाळत नाही, ते आता आपल्या इथं तुम्हाला दिसणार नाहीत हत्ती, आता ते जंगलामध्ये असतात। आता पुढं आता आपण आपल्या पाठामध्ये कोणकोणते प्राणी आहेत हे बघितलेले आहेत, त्याचप्रमाणे आपण अजून काही प्राण्यांची ओळख घेणार आहोत किंवा ओळख बघणार आहोत। खालील चित्रे पहा, चित्रात काय दिसते ते सांगा। खालील चित्रे पहा, चित्रात काय दिसते ते सांगा। कोणतं चित्र आहे, कोणता प्राणी आहे चित्रामध्ये, ओळखता येईल का सांगा मग। सिंह, कोणता प्राणी आहे सिंह, कोणता प्राणी आहे सिंह। पुढं हा कोणता प्राणी आहे, वाघ, त्यालाच इंग्रजीमध्ये टायगर असे म्हणतात, वाघ। माझ्या मागं तुम्ही म्हणायचे बर का, वाघ म्हणा, वाघ। हत्ती, हत्ती इंग्रजीमध्ये त्याला एलिफंट म्हणतात, एलिफंट, हत्ती। ससा, ससा रॅबिट, ससा। अस्वल बियर, अस्वल बियर। जिराफ, जिराफ। गेंडा, कोणता प्राणी आहे गेंडा। याला काय म्हणतात त्या प्राण्याला, गेंडा म्हणतात। कोल्हा, कोणता प्राणी आहे फॉक्स म्हणजेच कोल्हा। कोल्हा आहे, लांडगा, उल्फ, लांडगा। हरी डियर, हरी। उंट कॅमल, उंट। झेब्रा, झेब्रा। बिबट्या, लेपर्ड, बिबट्या। कोणता प्राणी, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, बिबट्या। घोडा हॉर्स, घोडा हॉर्स। कांगारू, कांगारू। गोरिला, गोरिला।
गाय काऊ, गाय काऊ, कुत्रा डॉग, कुत्रा डॉग, मांजर कैट, मांजर कैट, मैस बफेलो, मैस बफेलो, बैल ओक्स, बैल कोणता प्राणी आहे, बैल काय म्हणतात त्याला, बैल, बकरी गोट, बकरी गोट, मेंढी शिप, मेंढी शिप, गाढव डोंकी, गाढव डोंकी, एडका रैम, एडका, कोणता प्राणी आहे याला काय म्हणतात, एडका म्हणतात त्याला, आणि हे माहित आहे का सगळ्यांना कोणता प्राणी सांगा जरा मग मला, ओळखलं असतं या प्राण्यांना, हा माकड, कोणता प्राणी आहे, माकड, छान समजलं, कोणकोणते आता आपण प्राणी बघितले, काही प्राणी तुम्हाला माहीत असेल, काही प्राणी तुम्ही बघितले सुद्धा असतील, हो की नाही, किंवा काही प्राण्यांची ओळख आता नव्याने झाली असेल की त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तुम्हाला माझ्या मते हा प्राणी माहीत असेल पण त्याला मराठीत काय म्हणतात हे माहीत नसेल, तर ते तुम्हाला आज माझ्या या पाठातून, आपल्या या पाठातून माहीत झालेलं असेलच। हा या पाठामध्ये आलेले काही मराठी व इंग्रजी शब्द बघूया आपण, बघा या पाठामध्ये आलेले काही मराठी आणि इंग्रजी शब्द, गाय, गाय म्हणजे काय, काऊ, गाय काऊ, मासा फिश, मासा फिश, वाघ टायगर, वाघ टायगर, म्हैस बफेलो, म्हैस बफेलो, कासव टॉर्टॉइज, कासव टॉर्टॉइज, ससा रॅबिट, ससा रॅबिट, घोडा हॉर्स, घोडा हॉर्स, बेडूक फ्रॉग, बेडूक फ्रॉग, सिंह लॉयन, सिंह लॉयन, उंट कॅमल, उंट कॅमल, मगर क्रोकोडाइल, मगर क्रोकोडाइल, हत्ती एलिफंट, हत्ती एलिफंट, समजला, जोड्या जुळवा। हा आता आपण काय करायचं आहे, प्राणी आहे त्या प्राण्यांना, त्या खाली प्राण्यांची नावे आहेत इथं बॉक्समध्ये, खाली प्राण्यांची नावे दिलेली आहेत आणि इथं प्राण्यांचं चित्र आहे, त्या प्राण्यांच्या चित्राला, त्या त्या प्राण्यांच्या नावाला आपण काय करायचं आहे, जोड्या लावायच्या आहेत। मग हा कोणता प्राणी आहे चित्र क्रमांक एक मधला सांगा जरा मला, गाय, अगदी बरोबर, मग गाय कुठे आहे, इथे, इथे आहे, मग काय करायचं आहे, जोडायचं आहे। पुढचं, पुढचं कोणतं प्राणी आहे, म्हैस, कोणता प्राणी आहे, म्हैस, मग म्हैस कुठे आहे, इथे, घोडा कोणता प्राणी आहे, घोडा, मग घोडा इथे, आणि हे उंट, उंट कुठं आहे,
इथे पुढचं मासा कोणता प्राणी आहे मासा मग कुठे आहे मासा इथे आहे मग हे याची जोडायचं कासव कोणता प्राणी आहे कासव मग कासव कुठे लिहिलं आहे बरं इथे आहे बेडूक कुठे आहे इथे आणि मगर मगर इथे आहे आणि ते लिहिलेलं आहे इथे इथं लिहिलेलं आहे मगर बघा गाय गाय म्हैस म्हैस घोडा घोडा उंट उंट मासा मासा कासव कासव बेडूक बेडूक आणि मगर मगर त्या त्या प्राण्यांच्या चित्रांची चित्रांच्या जोड्या आपण काय केलेलं आहे त्या त्या प्राण्यांच्या शब्दाला लावलेले आहे पुढचं योग्य चित्रांच्या चौकटीत अशी खूण करा म्हणजे बरोबरची खूण करायची आहे योग्य चित्रामध्ये आता प्रश्न क्रमांक एक इथं दिलेला आहे बघा कोणते प्राणी जंगलात राहतात सांगा मग मला गाय जंगलात राहतो गाय जंगलात राहते का नाही सिंह राहतो उंट वाळवंटी प्रदेशात राहतं है ना आणि हत्ती राहते जंगलात ठीक आहे कोणते प्राणी पाण्यात व जमिनीवर सुद्धा राहतात बघा पाण्यात पण राहायला पाहिजे आणि जमिनीवर सुद्धा राहायला पाहिजे मासा हा जो प्राणी आहे तो पाण्यात राहू शकतो पण जमिनीवरती राहू शकतो का नाही बेडूक राहू शकतो पाण्यात सुद्धा आणि जमिनीवर सुद्धा दोघांमध्ये तो राहू शकतो मगर मगर सुद्धा पाण्यात व जमिनीवर राहू शकतो आणि कासव सुद्धा पाण्यात आणि जमिनीवरती राहू शकतात नेक्स्ट खालीलपैकी कोणते प्राणी पाळीव प्राणी आहे पाळीव म्हणजे काय ज्याला आपण पाळतो ज्याच्या ज्याचे आपण त्या त्या प्राण्यांचे पालन पोषण करतो किंवा त्या प्राण्या ते प्राणी आपल्यासोबत असतात सिंह आपल्यासोबत असतो का नाही ना बरोबर घोडा हा पाळीव प्राणी आहे ना मग आहे गाय आहे म्हैस आहे बघा घोडा पाळीव प्राणी आहे गाय प्राणीव प्राणी आहे पाळीव प्राणी आहे आणि म्हैस सुद्धा पाळीव प्राणी आहे पण सिंह हा जंगली प्राणी आहे तो आपल्यासोबत राहत नाही त्याला कोणीही पाळत नाही ठीक आहे खालीलपैकी कोणते प्राणी शाकाहारी आहेत शाकाहारी म्हणजे काय तर जे प्राणी गवत पालेभाज्या खातात की नाही झाडांची पानं फुलं त्यांना काय म्हणतात शाकाहारी असे म्हणतात मग यामधले कोणते असे प्राणी आहेत जे पालेभाज्या पानं फुलं खातात किंवा गवत वगैरे असे चारा असं खातात कोणते प्राणी आहेत मग शाकाहारी ससा आहे आहे ससा हा शाकाहारी आहे हो ना तर काय आहे शाकाहारी मग हत्ती सुद्धा शाकाहारी आहे गाय पण शाकाहारी आहे सिंह सिंह नाही सिंह मांसाहारी आहे आणि कासव जो आहे तो शाकाहारी सुद्धा आहे आणि मांसाहारी सुद्धा आहे म्हणजे तो पाण्यामध्ये असतो त्यामुळे पाण्यामधले जीवजंतू तो खाऊ शकतो ठीक आहे तर पुढचं खालीलपैकी कोणते प्राणी मांसाहारी आहेत मांसाहारी म्हणजे काय ते जीवभक्षक खातात जीव खातात किंवा जंतू जीवजंतू असतात ना जे प्राणी असतात त्यांना ते खातात त्यांना काय म्हणतात मांसाहारी प्राणी असे म्हणतात हां मग कोणते प्राणी मांसाहारी आहेत बरं गाय 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 काय खाते चारा खाते हो की नाही मग ते जीवजंतू खातात का नाही की नाही काय खाते मग चारा मग गाय ही शाकाहारी आहे मग मांसाहारी नाही आहे हत्ती
हत्ती सुद्धा शाकाहारी आहे। सिंह सिंह काय खातात? जीव खातात ना, पक्ष्यांना प्राण्यांना खातात, हो की नाही? मग ते मांसाहारी प्राणी आहेत। मगर सुद्धा पक्षी प्राण्यांना खातात, हो की नाही? मग ते सुद्धा मांसाहारी आहेत। आणि वाघ वाघ सुद्धा मांसाहारी आहे, हो की नाही? ते जीवजंतूला खातात। पुढचा प्रश्न, गटात न बस प्राणी कोणता? बघा खाली काही प्राण्यांचे चित्र आहेत या चित्र या प्रश्नामध्ये, मग त्यामध्ये कोणता प्राणी गटात बसत नाही हे तुम्हाला सांगायचं आहे। म्हणजे ता गाय गाय आहे, घोडा आहे, वाघ आहे, उंट आहे आणि म्हैस आहे। हा मग यामध्ये बघा, गाय पाळीव प्राणी आहे, घोडा सुद्धा पाळतात, वाघ नाही पाळत, उंट सुद्धा पाळतात आणि म्हैस सुद्धा पाळतात। मग बघा, चार पाळीव प्राणी आहे तर एक जंगली प्राणी आहे, मग तो कोणता प्राणी आहे? बरं, वाघ। अगदी बरोबर, कोणता प्राणी आहे? वाघ। वाघ हे काय आहे? जंगली प्राणी आहे। कोणता, पुढचा प्रश्न, कोणता प्राणी माणसाला मदत करतो? कोणता प्राणी माणसाला मदत करतो? वाघ हा माणसाला मदत करतो का? नाही ना। ससा माणसासोबत राहतो पण तो काही हेल्प करू शकतो का? नाही। कासव पण नाही। घोडा हो, काय? घोडा हा माणसाला मदत करू शकतो। कशा प्रकारे मदत करू शकतो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, सामान ओझे वाहून नेण्यासाठी, हो की नाही? घोडा हा आपल्याला मदत करत असतो किंवा माणसांना मदत करत असतो। पुढचं, खालील पैकी कोणता प्राणी आपणास दूध देतो? बघा कोणत्या प्राण्याचं आपण दूध घेतो? बरं, कोणता प्राणी आपल्याला दूध देतो? घोडा देतो का? नाही। मगर? नाही। गाय? होय, गाय देते, हो की नाही? सिंह नाही देत। मग कोणता प्राणी देतो? गाय। कुठे आहे गाय? इथे। कोणता प्राणी? गाय। बघा नीट लक्षपूर्वक तुम्ही याचं वाचन करायचं आहे, बघायचं आहे, हा, आणि कोणता प्राणी पाळीव आहे, कोणता प्राणी मांसाहारी आहे, कोणता प्राणी शाकाहारी आहे किंवा कोणता प्राणी जंगली आहे हे तुम्ही समजून घ्यायचे। आता आपण आपल्या या पाठामध्ये विविध प्राण्यांची ओळख घेतली, त्या प्राण्यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे बघितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा मला प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। कोणता प्राणी मांसाहारी आहे, शाकाहारी आहे किंवा पाळीव आहे किंवा जंगली आहे हे विविध प्राण्यांचे प्रकार आहेत, किंवा कोणता प्राणी आपल्याला मदत करतो, हो की नाही, हे सुद्धा आपण आपल्या आजच्या या पाठामध्ये बघितलेलं आहे। तुम्ही काय करायचं आहे, आपल्या पाठामध्ये जे आपल्या पाठ्यपुस्तकामधील जे प्राण्यांची नावे आहेत ना, त्याचं तुम्ही काय करायचं आहे? वाचन करायचं आहे। सगळेजण मग वाचन करणार ना, छान, अशाच प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि आपल्या आईबाबांचं ऐकायचं आहे। चला मग मी तुम्हाला परत भेटेल आपल्या पुढच्या तासाला। बाय मुलांनो, धन्यवाद।